विषय जो बानाईनी ठेवला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सेवा निवृत्त नागरिक ओसे की हुई सामाजिक योगदान अपेक्षा आहे हा एकदम गहन विषय आहे पाहिजे तेवढा सोपा विषय नाही आहे कारण के सामाजिक योगदान हे सहजासहजी प्रत्येकाकडून घडत नाही परंतु मनामध्ये जर प्रत्येक नागरिकांनी असं ठरवलं की आपण सेवानिवृत्त झाल्यानंतर समाजाकरता काहीतरी आपल्या आपल्या कपॅसिटीप्रमाणे काहीतरी ठरवल्या करण्याचे ठरवले तर ते नक्कीच करू शकतात अशी माझी पूर्ण खात्री आहे याच या हाच धागा पकडून मी जेव्हा रिटायर व्हायचा होतो त्याच्या अगोदरच 2 वर्ष अगोदरच असा निश्चय केला होता की एकतर आपल्या इथे जे मजदूर आहेत प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करतात यांच्या पुष्कळ प्रॉब्लेम्स क्रिएट होतात आणि त्यांच्या मॅक्झिमम केसेस या इंडस्ट्रियल कोर्टामध्ये जातात म्हणून मी असा निश्चय केला होता की आपण रिटायर झाल्यानंतर इंडस्ट्रियल कोर्टामध्ये प्रॅक्टिस करावी आणि दुसरा अजून एक एम ठेवला होता की जर आपल्याला त्या कोर्टाचे मन रमलं नाही तर मग कुठली तरी एखादी नागपुरात अस्तित्वात असलेली सामाजिक संस्था त्या संस्थेमध्ये आपण यापुढचं आयुष्य निस्वार्थ 3-4 तास का होईना तर 3-4 तास तरी आपण त्या संस्थेला देऊ असा निश्चय केला होता आणि त्या या निश्चयाप्रमाणे माझं मन काही इंडस्ट्रियल कोर्टाच्या केसेसमध्ये लागलेलं नाही त्यामुळे मी SC अँड बुद्धिस्ट पेन्शनर असोसिएशन जी अस्तित्वात त्यावेळेला होती त्या संस्थेला त्या संस्थेशी सन 2001 पासून जोडलेलो आहो आजही त्या संस्थेमध्ये मी काम करत आहो आणि त्या संस्थेमध्ये जे पदाधिकारी आहेत आणि जे सभासद आहेत या संस्थेमध्ये जे काम करतात ते कुठल्याही प्रकारचं संस्थेकडून मानधन घेत नाही आम्ही जेव्हा वाढदिवसाला जातो तेव्हा फक्त आम्ही 30 रुपयाचा गुच्छा हा फक्त आमच्या संस्थेमध्ये त्याचं अकाउंटिंग करतो बाकी येण्याजाण्याचा खर्च हे स्वतः आमचे सभासद जे आहेत ते स्वतःच करतात त्यामुळेच आज ही मोक्याच्या ठिकाणी असणारी 2 मजली इमारत आपल्या दृष्टीत पडत आहे तर मी आता याच्या अपेक्षा म्हणजे इथे सर्व जे उपस्थित आहेत ते सर्व ज्येष्ठ नागरिक आहेत आणि ज्येष्ठ नागरिक असल्यामुळे त्यांच्याकडून काय अपेक्षा करते वेगवेगळ्या कार्यामध्ये ते स्वतः कार्य करीत आहेत आणि बाबासाहेबांची जी अपेक्षा होती त्या अपेक्षेचा 0.001% का होईना पण ते पूर्तत्वा करण्याचा प्रयत्न करीत आहेत पहिली बात तो ऐसी है भाइयों के अपने आप को आप जांच लो कि क्या शारीरिक स्तर के ऊपर आप तंदुरुस्त हैं क्योंकि अगर आप मानसिक स्तर के ऊपर तंदुरुस्त नहीं है तो समाज की सेवा के चक्कर में अपनी तबीयत मत खराब करना यू कंट्रोल योर बॉडी एंड देन सेवा अब बाबा साहब की विचारधारा क्या है तो बाबा साहब ने आपसे एक उम्मीद की थी या मैम से भी 1848 से 1956 तक 108 साल के हमारे संघर्ष में फुले ने हमको एजुकेशन दिया एजुकेशन के बाद रिजर्वेशन आया रिजर्वेशन के बाद कॉन्स्टिट्यूशन आई तो रिजर्वेशन एजुकेशन और कॉन्स्टिट्यूशन के हथियार को लेके आप सेवा में गए वहाँ से सेवानिवृत्त हुए आप लोगों को बड़ा अजीब लगेगा कि महाराष्ट्र के 50% शेड्यूल कास्ट के ऑफिसर को रोस्टर नहीं समझता बिंदु नामावली और तुम सयाजी राव चले हो समाज की सेवा करने पहले अपने ऑफिस को तो संभालो रोस्टर इज ए डिटर्मिनेशन ऑफ ए कास्ट ऑफ ए पर्टिकुलर एम्प्लॉय विद द सर्टन फ्रीक्वेंसी विच यू हैव टू टेक इन टू आउट कंसिडरिंग परसेंटेज आपने अनुसूचित जाति जाति के रोस्टर को ठीक से समझा नहीं संभाला नहीं अंजाम क्या हुआ मालूम
BCCL में जाके लोग 5000 रुपए ले जाके अपना रोस्टर मंजूर करवा लेते और अपना परसेंटेज भरते नहीं, आर्टिकल 16(4)(b). तो पहले बाबा साहब ने जो हथियार दिए समाज सेवा के, वो पहले आप समझ लो। दूसरा पॉइंट है, अगर अपने आपने सेवा काल में समाज के साथ जुड़े नहीं तो ये निश्चित रूप से आपसे दुर्घटना होंगे कि यू विल नॉट बी एक्सेप्टेड सोशली बाय समाज। अपना समाज बहुत डेंजर है। फिर से रिपीट करता हूं, अपने सेवा काल में यदि आपने छाऊ फुले बाबा साहब की मूवमेंट को ही नहीं समझा, समाज सेवा को सामाजिक परिवर्तन के लड़ाई में कंफ्यूज करके रख दिया और फिर अचानक एक स्वयंघोषित नेता या स्वयंघोषित टैलेंटेड आदमी करके आप समाज के ऊपर अपने आप को थोपना चाहते, भूल के भी ये गलती मत करना, हमारा समाज बहुत ब्रिलियंट है, आपको रिजेक्ट करके 2 मिनट के अंदर बाहर फेंक देगा। फिर इस इंसल्ट के वजह से आप डिमेंशिया के शिकार होंगे। वैसे भी आप लोग हैं डिमेंशिया के शिकार। शेड्यूल कास्ट के 50% लोगों को डिमेंशिया की बीमारी है। क्यों? डिमेंशिया का मतलब होता है स्मृति भ्रंश, रिटायर्ड लोगों का। दोन पेज वास्तव और मेरे को पूछते हैं, साहेब माला तीसरा पेज लक्षात नहीं रहा तो माजे न्यूरॉन मेले का मेंदू चे। अबे तो जिंदगी में तूने लेफ्ट ब्रेन और राइट ब्रेन को बैलेंस करने का ध्यान नहीं सीखा तो अब आएगा कहाँ से, बुढ़ापे में कहाँ से आएगा। अब एक महिला ऑफिसर का किस्सा सुनाता हूँ मैं डेथ मेडिटेशन पढ़ाता हूँ क्योंकि आउट ऑफ बॉडी एक्सपीरियंस हो चुका है मेरा, शरीर की नश्वरता को जान गया, और जान गया तो 3 दिन तक मुझे तकलीफ हुई थी, बाद में मैंने बॉडी डोनेट किया। तो मैं डेथ मेडिटेशन सिखा रहा था। एक तो डेथ आप लोगों की अननोन रहती है और आपको पता नहीं होता कि मरना कैसे है, तो संडास करते हुए मरते हैं, गंदगी करते हुए मरते हैं, कोई इस जमाने में अपनी सेवा नहीं करना चाहता, तो डेथ मेडिटेशन सीख लेना चाहिए। एक बूढ़ी ऑफिसर आई और मुझे कहने लगी कि रामटे के पसाब आप कोई तो भी एक तरीका बता दीजिए कि माजा नातीनीचे लग्न है हमने, तो परंतु मैं जीवंत रहेंगे। अब बुढ़िया तो एप्लास्टिक एनीमिया की पेशेंट लग रही थी क्योंकि मैंने अल्टरनेटिव मेडिसिन की डिग्री लिया, इसलिए मुझे मात दवाई समझती थोड़ी थोड़ी। मुझे क्रोसिन भी खाना नहीं रहता, कृष्णा कांबड़े साहब के पास गया था कि मुझे यूरिनरी ट्रैक इन्फेक्शन की दवाई दो करके। एनीवे वह बुढ़िया ने मुझे डांट दिया, तुम्हारा कौन ही मास्टर बनो लमने। तो कार्यकर्ता नाराज हो गया, आपने डांटना नहीं था उस लेडी को। मैंने कहा मेरे को रोना आ गया। मैंने बोला तुम्हें जीवन ही अगर समझ में नहीं आया तो कुलदीप रामटेके का खाक तुमको मौत सिखाएगा, बिकॉज डेथ इज ए सेलिब्रेशन ऑफ लाइफ, दैट इज द पॉइंट। तो ऐसा होता है कि जिंदगी भर आपने सत्य के रास्ते पे कभी चले नहीं, जागे हुए जड़ से सोए हुए चेतन की यात्रा पूरी नहीं की, तो ये कन्फ्यूजन तो रहेगा यार, कहीं गलती से भगवान तो नहीं है दुनिया में, आत्मा तो नहीं है, इस कन्फ्यूजन में मत रहना। और इस कन्फ्यूजन में भी मत रहना ये है या नहीं, क्योंकि बुद्ध कहता है बाबा साहब कहते हैं, इसलिए नहीं, ये आपका अनुभव होना चाहिए। और 6 साल अगर आपने काम किया तो ये हो सकता है। दिस नेक्स्ट बात, बाबा साहब ने हम लोगों को हमारे कमाई का कुछ हिस्सा 5% समाज को देने को बोला था, क्या आपने इस उत्तरदायित्व को निभाया है? यदि नहीं तो अब निभाओ। कई रिटायर्ड लोग मुझे आके मिलने को आते हैं और कहते आता रिटायर झालो ना, पूर्ण भारत भ्रमण करूँ ये तो, मग 2-3 वर्षाना समाजाकडे बघू। अबे बेवकूफ, तेरे जिंदगी का कोई ठिकाना नहीं है, तेरे को डायबिटीज है, एक ऑलरेडी एंजियोप्लास्टी हो चुकी है, अभी 2-3 साल फॉरेन में घुमा, एक तो वहाँ ही जाके मर गया तो बड़ा टेंशन हो जाता है, कभी कभी घर ही तो मरा। नेक्स्ट पॉइंट, हमारे समाज को नेताओं की बिल्कुल जरूरत नहीं है, हमें जरूरत है कुशल संगठक जो समाज को बांध के रखे। वी नीड गुड ऑर्गेनाइजर्स, वी डोंट नीड द लीडर्स। ये हमको समाज को बांधने वाले लोग हमें बांधेंगे। आपको पंचशील का पालन करना पड़ेगा, तब समाज बनता है, और फिर अन्य शेड्यूल कास्ट की जाति जनजातियों में बाबा साहब को लेके जाएंगे। एक रिस्पॉन्सिबिलिटी हिस्ट्री के रिटायर्ड प्रोफेसर के ऊपर भी डालता हूँ। मंगल पांडे को आपने नाम सुना, लेकिन मंगल पांडे के बजाय माता दीन भंगी का हमारे 1857 के राष्ट्रीय उठाव में योगदान था और उसने लड़ाई लड़ी है 1857 की,
और श्रेय लेके गया मंगल पांडे, क्योंकि आप लोग ना उस जमाने में अपने डॉक्यूमेंट बनाते थे ना आज बनाते हो। तो हिस्ट्री के जो प्रोफेसर है उन लोगों ने एक काम करना चाहिए जो रिटायर हो गए, कि हमारा असली इतिहास क्या है, माता दीन भंगी और उसके 400 साथियों को बाहर लाओ। ईस्ट इंडिया कंपनी के कलकत्ता के म्यूजियम में ये सारा रिकॉर्ड रखा हुआ है। हम इंजीनियर ये काम नहीं कर सकते, कम से कम समाज को मार्गदर्शन करने का तो काम करो। दूसरी उम्मीद मेरी इंग्लिश के और फिलासफी के प्रोफेसर से है। 1800 ईस्वी सदी तक के इमानुएल कांट करके प्रोफेसर हो गया है, जिसकी फिलासफी को पूरी दुनिया मानती है, और अकेले बाबा साहब थे जो उस फिलासफी को उल्टा के रख दिया। नो, यू डोंट बिलीव इमानुएल कांट, द रीजन्स आर लाइक दिस। नंबर वन, रिवॉल्यूशन एंड काउंटर रिवॉल्यूशन कहने वाले बाबा साहब पहले आदमी थे। घुरियों को छोड़ दो और बाकी को भी छोड़ दो, रसेल को तो आपने तो सब पढ़ा होगा, काफ़ी ब्रिलियंट लोग बैठे हैं। बाबा साहब द फर्स्ट पर्सन टू सजेस्ट टू थिंग्स अबाउट एनालॉजी ऑफ द कास्ट एंड हाउ टू सुपर इम्पोज एंडोगामी और एक्जोगामी और एक्जोगामी और इसका रिलेशन क्या रहेगा। ये पहला इंसान, क्या ब्रिलियंट होंगे, व्हाट ए माइंड सील ऑफ दैट जेंटलमैन। एंडोगामी यानी मैरिंग विद इन कास्ट और एक्जोगामी यानी मैरिंग आउटसाइड ऑफ द कास्ट। अगर हमारे लोग जाति के अंदर अगर विवाह नहीं करें और अंतर जातीय विवाह ज़्यादा से ज़्यादा करें तो जातीयता का दुरुपयोग समाप्त होकर सदुपयोग स्टार्ट होगा और जातियों की जंजीरें टूटना शुरू होगी। हमको कहा, मैं खुद उदाहरण हूँ, मैंने मेरी बेटी की शादी मैंने दूसरी जात में कर दी है और ओपन कैटेगरी में की है और दोनों काफ़ी खुश है और मैंने उनको खुश रहते हुए देखा है। तो आपने प्रयोग करना चाहिए। बाबा साहब की थीसिस जो मैंने बताया, बाबा साहब रिजेक्टेड द प्रिंसिपल्स ऑफ रशियन रिवॉल्यूशन। व्हाई? बाबा साहब वॉज ऑलवेज फेवरिंग इक्वालिटी, फ्रेटर्निटी एंड ब्रदरहुड। फ्रेंच रिवॉल्यूशन और रशियन रिवॉल्यूशन में फ्रीडम तो मिल गई लेकिन इक्वेलिटी और तुमको फ्रीडम ऑफ स्पीच कहीं ना कहीं गायब है। और फ्रांस तो इतना बदमाश कि आता कहीं गरज होती कहते अमेरिके सोबत जाऊन ते तिथा सीरिया मध्ये बॉम्ब फेंकायची, जितना नहीं तिथा आगाऊपणा करते। तो बाबा साहब ने ये बोला है, ही इज़ द फर्स्ट पर्सन, कि जो तुम थाट को टाइम एंड स्पेस देते हो, अवकाश और वक्त, काफ़ी कठिन है आप लोगों के थ्योरी ऑफ रिलेटिविटी जिनको समझता है उनको समझेगा। बाबा साहब आज फर्स्ट पर्सन के रीजनिंग कैनॉट ब्रिंग मॉरलिटी, बेस्ट एग्जाम्पल इज कास्ट सिस्टम। आपको बहुत अच्छा रीजन मालूम है मगर आप मॉरल नहीं बन सकते क्योंकि रीजन इज नॉट सफिशियंट, उसके लिए करुणा चाहिए। ही इज़ द फर्स्ट पर्सन इन द वर्ल्ड। और जब वर्ल्ड ने देखा कि दिस जेंटलमैन इन रिजेक्टिंग कांट एंड फॉलोइंग बुद्धा, व्हाट ए पैराडॉक्स एंड डायलेमा ऑफ दैट ग्रेट मैन हु इंट्रोड्यूस द वन पटिके, इक्वेलिटी फ्रेटर्निटी और ब्रदरहुड तब आएंगे जब इक्वेलिटी एंड इक्विटी के बाद में ब्रदरहुड की प्रोसेस आप पूरी कर दोगे। आज तो हिंदू औरतें भी ये कहती है कि दलित औरतों का कैरेक्टर खराब होता है इसलिए तो हम लोग उनकी हमारे पति उन पर बलात्कार करते हैं। माइंड कैन नॉट बी चेंज, बोलने वाले बाबा साहब थे। लॉ एंड ऑर्डर और रेगुलेशन की बात करने वाले बाबा साहब थे, दैट इज इम्पॉर्टेंट। अब दूसरी बात ऐसी है कि हाउ टू अर्न फॉर सोसाइटी और हाउ टू अर्न फॉर फैमिली, ये प्रिंसिपल आपको मालूम है। दूसरी बात, ये विपस्सना वाले और ओशो वालों से बच के रहना। मैंने दुनिया में 300 ध्यान में से 15 खुद किए हैं। ध्यान पर्सनालिटी डेवलपमेंट का अच्छा मेथड है। राग लोभ मोह माया तृष्णा वासना अहंकार से मुक्त होने के लिए अच्छी मेथड है। लेकिन गोयनका जी के मैं नज़दीक रहा, शून्य अवस्था के साक्षात्कार करने वाले कई साधक मुझे मिले, मंगल मैत्री करने वाले कई साधक मिले। मैंने उनको साथियों एक सवाल पूछा,
कि पदार्थ जगत के परम सत्य के पास तुम नजदीक पहुंच चुके हो, जिसको आप बुद्धत्व बोलते हो, क्यों नहीं जाति विहीन व्यवस्था की उद्घोषणा करते, अपने व्यक्तित्व को कास्टलेस डिक्लेयर करते? एंड आंसर वॉज देयर नोबल साइलेंस, सबका मंगल हो। थॉट मस्ट बी कन्वर्टेड इंटू एक्शन एंड मेडिटेशन कैनॉट कन्वर्ट इट। तुमको इन साधनों के अलावा बाबा साहब के रास्ते पे जाना चाहिए, दैट इज इम्पॉर्टेंट। माननीय डॉक्टर कृष्णा कांबळे सर यांना मी आपल्या मार्गदर्शनासाठी मंचावर आमंत्रित करते। त्या अगोदर मी त्यांचा थोडा परिचय करून देते। माननीय डॉक्टर कृष्णा कांबळे सर कॅन्सर विभागाचे हेड ऑफ डिपार्टमेंट आहेत। सेवानिवृत्त झालेले असूनही कॅन्सर विभागात त्या पदावर दुसरे अधिकारी नसल्यामुळे आजही सर आपली सामाजिक बांधिलकी म्हणून आपली जबाबदारी सांभाळत आहेत। सर संयुक्त नागरी जयंती समारोह 2015 अध्यक्ष होते। एवढेच नाही तर समाजातील कुठल्याही कार्यक्रमात ते आपले महत्त्वपूर्ण योगदान देत असतात। सरांनी आपले महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करावे याकरिता मी माननीय डॉक्टर कृष्णा कांबळे सरांना आमंत्रित करते। संपूर्ण देशाचं जर ॲनालिसिस केलं, संपूर्ण देशाचं म्हणतो भारताचं, या देशामध्ये जेवढे शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबचे क्लास वन ऑफिसर रिटायर्ड नागपुरात राहत असतील तेवढे कदाचित दिल्लीत राहत नसतील, रिटायर्ड लोक म्हणतो। आणि म्हणून ही सगळी मुवमेंट नागपुरातून सुरू होऊ शकतं, नागपुरातूनच, कारण एवढा नाग, तुम्हाला माहीत असेल नागपूर हा भारतातला सगळ्यात जास्त लिटरेट सिटी आहे, सगळ्यात जास्त लिटरेट म्हणजे भारतामध्ये लिटरेट लिटरसीमध्ये नागपूर नंबर एक आहे। का? तर इथला शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब सगळ्यात जास्त शिकलेल्या, महिला सगळ्यात जास्त शिकलेल्या आहेत, नाहीतर हे लोक कमी शिकलेले असतात म्हणून तो लिटरसी रेट कमी असतो। आपण जास्त शिकलेलो आहोत आणि म्हणून मला असं वाटतं की इथे सगळ्यात जास्त हे पोटेन्शियल आहे। तर आपलं काय आहे की आपलं साधारण, आपण बहुतेक लोक 60 वर्षाच्या वर आहोत, सगळ्यांना साधारण 80 दरम्यान जॉब मिळालेला आहे, साधारण 40 वर्ष आपण काम केलेलं आहे। बाबासाहेबांचं रिझर्वेशन एक्झॅक्टली इम्प्लिमेंट व्हायला जो काही 65 काळ लागला, त्यानंतर तुम्हाला त्यानंतरच्या काळात तुम्ही सगळे शिकलेले आहात आणि तुमचं पहिलं जनरेशन आहे ज्यात सगळ्यात जास्त एज्युकेशनमध्ये तुम्हाला रिझर्वेशन्स मिळाले, नोकरीत रिझर्वेशन मिळाले आणि म्हणून आज आपण या स्थितीला पोहोचलेलो आहोत। तुम्हाला सोशल इनइक्वॅलिटी तुम्ही पाहिलेली आहे तुमच्या सर्व्हिसमध्ये की कसा भेदभाव होतो, तुमचे CR कसे खराब होतात, तुम्हाला कसं प्रमोशन दिलं जात नाही, तुम्हाला कसं अडवलं जातं, कास्ट डिस्क्रिमिनेशन कसं होतं तुम्ही अनुभवलेलं आहे, ते कदाचित आजच्या जनरेशनने अनुभवलेलं नाही आहे। आणि हाच प्रॉबेबली त्याच्या आधीचं जनरेशन, 60 जनरेशन आणि आताचं जनरेशन, 80 म्हणजे आताचं जनरेशन, साधारण 2000 नंतरचं जनरेशन जर पाहिलं तर यांनी कदाचित या बाबी पाहिलेल्या नाहीत। 2005 नंतर तर कोणालाही इवन पेन्शन नाही आहे। आता या सगळ्या तुम्ही लोकांनी तुमचा जॉब केला, तुम्ही तुमचं प्रमोशन झालं, तुम्ही तुमचं कुटुंब पाहिलं, तुमची घरी घरं अत्यंत वाईट होती ती सगळी चांगली झाली, 2-3 घरं झालीत, अनेक का म्हणजे अनेक व्हेकल्स आले, बहुतेकांकडे सगळ्या 4-व्हीलर्स असतील, TV फ्रीज हे तर कॉमन गोष्टी आहे, म्हणजे ज्या आपण आयुष्यात कधी इलेक्ट्रिसिटी पाहिली, म्हणजे आम्ही कधी इलेक्ट्रिसिटी पाहिली नाही पण आज आपल्याकडे या सगळ्या बाबी आहेत। आता आपण सोलरची, मीसुद्धा सोलरची इलेक्ट्रिसिटी वापरतो आहे। तर हा सगळा आपला चेंज एका जनरेशनमधला आहे। तुमच्या सगळ्या मुलं, म्हणजे तुमची सगळी मुलं किंवा आपली सगळी मुलं मोस्टली एज्युकेटेड आहे। आपल्या वाईफ्स अनेकांच्या कदाचित हाऊसवाईफ होत्या, त्या काही खूप शिकलेल्या नव्हत्या, पण आपल्या मुलांच्या बायका सगळ्याला इक्वल ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट आहेत, त्या दोघंही लोक इक्वल शिकलेले आहेत, कदाचित दोघंही इक्वल नोकरीवर आहेत, सगळे लोक 2-3 लाख रुपये पगार घेणारे आहेत दोघे मिळून। त्यांना बऱ्याच प्रमाणात रिझर्वेशन, एज्युकेशन आणि नोकरीत रिझर्वेशनचा बेनिफिट मिळालेला आहे बऱ्याचशांना, सगळ्यांना नाही असं माझं म्हणणं आहे। आणि सम ऑफ देम आर स्ट्रगलिंग फॉर गेटिंग रिझर्वेशन ऑर बेनिफिट ऑफ रिझर्वेशन इन टू द जॉब्स। मात्र तुमच्या जनरेशनमध्ये आणि आजच्या जनरेशनमध्ये फरक हा आहे की आताचं जे जनरेशन आहे ते काही सोशली अवेअर नाही आहे, खूप सोशली अवेअर नाही। ते म्हणतो बाबा तिथे तर काही कास्टिझम नाही आहे, मुलं आमच्या मुलं मुली असं म्हणायचे, पण आता नाव दे आर फेसिंग की नाही देर इज सम कास्ट असं होते आहे। म्हणजे मी ब्राह्मणाच्या घरी गेली तर जेवण मिळत होतं हे असं जेव्हा आपल्याला मुलींना मुलांना वाटतं त्यांना असं वाटतं की कास्टिझम नाही आहे, पण जेव्हा कुठलं डिस्क्रिमिनेशन होतं कुठल्या ना कुठल्या बाबीवर तेव्हा त्यांना कळायला लागतं की नाही डिस्क्रिमिनेशन आहे।
तुम्हा सगळ्यांना फिजिकली आणि मेंटली आज स्टेबल आहात. कुलदीप रामटेकेंनी जरी ते 50% म्हणाले की बाबा तुम्ही डिमेन्शियामध्ये आहे, तरी मला असं वाटत नाही आहे. डिमेन्शिया चांगल्या चांगल्या लोकांना होतो. तुम्ही इकॉनॉमिकली स्टेबल आहे आणि तुमच्याकडे फ्री टाइम आहे. या सगळ्या बाबींचा मला असं वाटतं की ज्या बेसिकली चार गोष्टी लागतात कुठल्याही गोष्टीसाठी, मॅनपावर, मन आणि इंटलेक्ट, या सगळ्या आपल्याजवळ आहेत. हा आपला ही आपली सगळी स्ट्रेंथ आहे मला असं वाटतं. या सगळ्यामध्ये आज आपला काय आहे ते एक, जसं कुलदीप रामटेके पण म्हणाले की आपला वेळ कुठे जातो, तर सकाळी फिरण्यामध्ये जातो. आता या वयात पण आयुष्यभर फिरलो की नाही मला माहीत नाही, पण मागच्या एक 10-15 वर्षामध्ये एक चालण्याचं एक मोमेंट आली आणि सगळे लोक चालायला लागले. सकाळी मात्र सगळे लोक फिरायला लागले. सगळ्यांची हेल्थ फिट आहे, त्यामुळे आमच्या लोकांचा काही प्रमाणात धंदा कमी होतो की काय मला माहीत नाही, पण साधारण लोक फिट आहेत, चांगली बाब आहे. पण हे सगळे लोक फिरताना नुसत्या चकाड्या फिरतात, बाकी काहीच करत नाही आहे. एका ठिकाणी बड बसतात, सुनेच्या बायकोच्या बाया बसल्या तर त्याही सुनेच्या जाव्याच्या नवऱ्याच्या सगळ्या गोष्टी करतात. याच्या पलीकडे ते काही करत नाही. मग 9-10 वाजता समोसे काय बाकी ते काय खायचं असेल ते खातील, बर्थडे मनवतील आणि मग पिकनिकला जातील. याच्या पलीकडे ते काही करत नाहीत. आयुष्यात ते खूप काही केलं असं मला वाटत नाही आहे. अनेक लोकांनी नोकरीत राहून, जसं कुलदीप रामटेके किंवा त्याच्या आधी पण म्हणाले की फार कमी लोकांनी आपल्या लाईफमध्ये आपल्याच लोकांना मदत केली आहे. आपल्याही लोकांना अडवणारे खूप लोक होते. साधं शेड्यूल कास्ट सर्टिफिकेट घ्यायचं असेल तरी कलेक्टर ऑफिसमध्ये न देणारे लोक होते, अडवणारे लोक होते. तर जे लोक अडवत असतील त्या लोकांकडनं आजच्या दिवशी तरी काही खूप अपेक्षा करणं गरजेचं नाही. माझा तरी असा अनुभव आहे की नाही करू नये. कारण ज्या लोकांनी 10 रुपयाची वर्गणीची रिसीट दिली, ते 10 रुपयाची वर्गणीची रिसीट त्यांनी इन्कम टॅक्सला लावलेली मी लोक पाहिलेले आहेत. आणि काय म्हणतात, मी बाबासाहेबांचं मोठं काम केलं, जयंतीच्या वेळेस 10 रुपयाची वर्गणी दिली होती. आणि रिटायर झाल्यानंतर अनेक लोकांनी प्रायव्हेट फर्ममध्ये जॉईन केलं आणि जे गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये जे लोकांना मदत नाही केली ती प्रायव्हेट फर्मला केली. मला माझ्याकडे उदाहरण आहेत की अनेक लोकांनी अंबानीच्या फर्ममध्ये जॉईन केलं, कलेक्टर ऑफिसमधल्या लोकांनी फर्ममध्ये जॉईन केलं आणि अंबानीला सगळे कलेक्टर ऑफिसमधले जेवढे काही बेनिफिट होते ते आपल्या रूलमध्ये बसवून, कायद्याच्या बाहेरून आणून सगळे बसवून ते त्यांना बेनिफिट करून दिले. जे शासकीय नोकरीत असताना त्यांनी कधीही समाजासाठी मदत केली नाही. असे मी अनेक लोक पाहिलेले आहेत आणि आपलेच पाहिलेले आहेत. दुःख त्याचं आहे, दुसरं कोणी मदत केली असेल तर मला, मी हे पाहिलं टेलिफोन एक्सचेंजमध्ये. आमचे तलवारी साहेब आहेत, फुसाटे सर आहेत. मी सांगतो आपल्या लोकांचं काय स्टेटस होतं. मी अजनी कॉलनीला राहत होतो, मला टेलिफोनची गरज होती. मी टेलिफोनसाठी मी एम बी बी एसचं कदाचित त्यावेळेस माझं सर्टिफिकेट नव्हतं, म्हणजे झिरॉक्स नसेल तर मी MD सर्टिफिकेट सबमिट केलं. त्यांनी मला महिन्याभरानंतर सांगितलं की तुम्ही MBBS आहात का. म्हटलं आहे. हेच मग सर्टिफिकेट द्यायला लागलं. मग सर्टिफिकेट दिल्यानंतर त्यांचं माझं ते म्हणे तुम्हाला स्पेशल कॅटेगरीमध्ये फोन मिळतो आहे म्हणून तुम्हाला वेळ लागतो आहे. जनरल कॅटेगरीमध्ये तो मागच्या वर्षीच मिळाला असता म्हणे. हा कॉमन सेन्स समजत नाही की जनरल कॅटेगरीमध्ये मिळाला नसता म्हणून मी स्पेशल कॅटेगरीत टाकला, आणि स्पेशल कॅटेगरीत मिळत नाही तर जनरल कॅटेगरीत आपण यांना देऊ शकलो असतो. हाही कॉमन सेन्स लोकांना नव्हता. मी सॉरी, हा BSNLचं माझं उदाहरण आहे म्हणून अशी खूप उदाहरणं मी सांगतो, खूप उदाहरणं सांगता येईल असे. तर मला असं वाटतं की ही सिच्युएशन तेव्हा राहिलेली आहे. आणि मला या सगळ्या बॅकग्राऊंडमध्ये आज आपण काय करू शकतो, तर मला असं वाटतं आपले काही सोशल इश्यूज आहेत. आपल्या विकनेसेस काय आहेत की आपले सोशल इश्यूज आहेत. आपण सगळे पॉलिटिकली डिवायडेड आहोत. आपण सगळं दोष बाकी त्या काय करणार, आपले चांगलं नेतृत्वच नाही आहे. आपले सगळे डिवायडेड आहोत. आपण कोणाला म्हणजे सगळं जाऊन 5 वर्षानंतर एकदा मतदान होत असेल तरी आपण म्हणू की पॉलिटिकली डिवायडेड आहोत. आपण मात्र एकत्र येण्याचा कधी विचार करत नाही आहे. आपल्या लोकांना व्हिजन नाही आहे असं मला वाटतं. आणि मोस्टली आपण सेल्फ सेंटर्ड आहोत. मला काय मिळेल, माझं काही त्यात भलं आहे का, आता मी करून काय उपयोग आहे, या सगळ्या निराशावादी लोकांचे आपले सगळे समूह आहेत. आपण सोशली युनायटेड नाही आहोत. जरी आप तुम्ही बानाई म्हणता, बानाईचे लोक आहेत, हा हॉल आहे म्हणून अनेक लोक एकत्र येतात, चांगली बाब आहे. डॉक्टर लोक तर खूप काही एकत्र येत नाहीत आजकाल असा माझा अनुभव आहे. बाकीचे प्राध्यापक लोकांचं तर काही विचारू नका, म्हणजे प्राध्यापक लोकांकडून खूप अपेक्षा आहे पण ते काही विचारता येत नाही. वी आर नॉट युनायटेड आणि वी आर नॉट अवेअर अबाउट द प्रेझेंट सिच्युएशन अँड वू डू नॉट वॉन्ट टू वर्क टुगेदर. हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आपण रिलिजियसली जर म्हटलं तर आपण अत्यंत वाईट आहे. मला नाही वाटत का इथला प्रत्येक माणूस छातीवर हात ठेवून म्हणू शकतो की मी 100% बौद्ध आहे म्हणून. मला नाही वाटत. ही अपेक्षा आहे, हे व्हायला पाहिजे होतं. बाबासाहेबांच्या
निर्वाणाला 60 वर्ष झालेली आहेत, तुमचंही जवळजवळ 60 वर्षाचं वय आहे, प्लस आहे, प्लस मायनस त्या काळातलं. आपण जर 60 वर्षात बौद्ध होऊ शकलो नाहीत तर आपण नेक्स्ट जनरेशनला बौद्ध करणार काय, हाही प्रश्न आपण विचारायला पाहिजे मला असं वाटतं. तर हा सगळा प्रश्न आहे. आणि आपल्याकडे असं म्हणतो आपल्याकडे पैसे नाही आहेत, पण आपण जे काही मी पैशाचं बोललो ते आपल्या लोकांचं बोललो की आपण आपल्या पगारातनं पैसे देऊ शकतो असं बोललो. बाकीच्या ग्रुप जो पगारातनं पैसे द्यायची कदाचित गरज पडत नाही, ते वरून पैसे वाटल्या लोकांना देतात, तो आपला वीकनेस आहे. दुसरं आपल्याला व्हिजन नाही आहे, म्हणजे या 4 गोष्टी लागतात. मग 3 C मी याला डिवाईड करतो. 1 क्लॅरिटी, आपल्याला क्लॅरिटी नाही एक्झॅक्टली की आपल्याला नेमकं काय करायला पाहिजे, मी सांगेन कदाचित पुढे. दुसरं आपलं कमिटमेंट नाही आहे की मी हे काम 100% करेन की मी. आणि दुसरी कन्सिस्टन्सी. एक तर क्लॅरिटी पाहिजे, कमिटमेंट पाहिजे आणि कन्सिस्टन्सी पाहिजे. या तिन्ही गोष्टी. तिकडे आमच्या पूर्व नागपुरामध्ये एक ऑफिस आहे ज्याचं मग आम्ही नाव घेतलं, इकडे दीक्षाभूमी आहे आणि तिकडे एक दुसरी भूमी आहे. तिथल्या लोकांजवळ या सगळ्या तिन्ही बाबी आहेत. कमिटमेंट आहे, क्लॅरिटी आहे, आयुष्यभर एकच काम करणार वनवासी आश्रमाचं एकच. तर मी काय म्हणत होतो की आपल्या ज्या वीकनेसेस आहेत त्याबद्दल मी बोलत होतो. आपल्याकडे क्लॅरिटी नाही आहे, कन्सिस्टन्सी नाही आहे आणि कमिटमेंट नाही आहे. या 3 गोष्टी जर असल्या तर मला असं वाटतं आपण त्यांच्यासारखं कार्य डेफिनेटली करू शकतो, त्यांच्यापेक्षा चांगलं काम करू शकतो. काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत? आपल्याला स्पेस आहे वर्क करायचं. काम करण्यासाठी जमिनीपासून तर आकाशापर्यंत काम करण्यासाठी मुद्दे आहेत, काम करू शकतो. कॉम्पिटिशन नाही आहे आपल्यासोबत, खूप कॉम्पिटिशन नाही की आपल्यासोबत कोणी काम करणार आहे, म्हणजे दुसरे कोणी काम करणे त्याच्यात कॉम्पिटिशन करायची अवस्थ आहे का नाही आहे. फक्त आपल्याला काय लागेल की एक कमिटमेंट लागेल आणि ते काम करावाची सुरुवात करावी लागेल. थ्रेट काय आहे? काही कॉम्पिटिटर्स आहेत, काही म्हणजे इमर्जिंग, काही लोक नवीन कॉम्पिटिटर राहू शकतात. मीडिया आपल्या विरोधात काही प्रमाणात आहे, त्यांच्या फेवरमध्ये आपल्या काही प्रमाणात मीडिया आहे, ते आपले थ्रेट्स आहेत. आपल्यातलेच काही लोक असे जे लोक आपल्याला धोका देऊ शकतात असेही काही लोक आहेत, म्हणजे बाहेर दुश्मन आहेत, काही आपल्यातही आहेत. अनेक लोक न्यूट्रल आहेत, काय करायचं आहे आपल्या या वयात काय करायचं आहे. आणि नवीन आयडियाज आणि कस्टम्स जे आपल्याला वर्षानुवर्ष आपल्याला होत्या त्यापेक्षा आता सगळ्या कन्सेप्ट बदललेले आहेत. काही बाहेरून भीती आहे, ज्या अडचणी येणार आहेत त्या आपल्या काही राहणार आहेत, त्याचं आपल्याला ॲनालिसिस करावं लागेल. आणि बाकीचे लोक काय करत आहेत त्याचा आपल्याला विचार करावा लागेल. सध्या दीक्षाभूमीवर यूथ लोकांचा असाच एक सेमिनार सुरू आहे. त्या अदर कास्टच्या मुलीने, एक OBC कास्टची मुलगी आली होती, तिने म्हणजे आंबेडकरी समाजाचं काय म्हणतात बा युवकांचं भवितव्य असा इंटू इन्व्हर्टेड कामा विषय आहे. ती पोरगी म्हणाली की आंबेडकरी समाजामध्ये सुद्धा अंधश्रद्धा कर्मकांड आलेले आहेत. हे चॅलेंजिंग आहे. अदर कास्टचे लोक जर आपल्याला म्हणत असतील, परवाच्या दिवशी म्हणजे कालच 14 तारखेला नौशाद उस्मान आलेले होते युनिव्हर्सिटीमध्ये काल, आणि ते नौशाद उस्मान म्हणाले की आंबेडकरी समाजामध्ये सुद्धा या सगळ्या वाईट प्रथा येत आहेत आणि DJ वाजवून आपण आंबेडकर जयंती साजरी करतो आहे, दारू पिऊन सगळं नाचतो आहे. कालचाच प्रकार आहे. आम्ही काल दीक्षाभूमीवर आंबेडकर जयंती साजरी करत असताना जेव्हा त्या राजमाता बोलायला लागल्या DJ खूप आवाज होता, म्हणून रोडवर पाठवलं मुलांना की जरा त्याचा आवाज कमी करायला लावा, त्यांनी आवाजून आवाज वाढवला. ही स्थिती आहे. आम्ही यावेळेच्या हँडविलमध्ये लिहिलं होतं क्रिटिकली की यंदाची जयंती ही जरा प्रॉब्लेममध्ये आहे, की तिकडे रिझर्वेशनचा मुद्दा आहे, तिकडे ॲट्रॉसिटीचा मुद्दा पेटलेला आहे. या सगळ्या बाबीमध्ये आंबेडकर जयंती साजरी करत असताना किमान ढोल ताशे DJ वाजवून दारू पिऊन नाचू नका, पण ते सगळे करतायत. हाही आपल्यासाठी इंटरनल चॅलेंजेस आहे मला असं वाटतं. आजच्या विषयासोबत एक वाक्य मी म्हणावं असं वाटतं. सेंट्रल गव्हर्नमेंटनी पेन्शन बंद केलेली आहे, म्हणजे असं येऊ शकतं की आपण रिटायर झाल्यावर काम नाही करत म्हणून त्यांनी पेन्शन बंद केली असेल. जसं एक गोष्ट तुम्ही म्हटलं होतं, म्हणजे डिग्री झाला पण 10वी शिकला का नाही, तसंच आमचा एक अनुभव आहे. लग्नाच्या वेळी आम्ही खूप घरी गेलो,
त्यामध्ये सांगितलं होतं आम्ही VNIT लेक्चरर आहो, तर काय शिकलं? बी झालो, बी टेक झालो. अरे त्या सदरच्या पॉलिटेक्निकमध्ये शिकले नाही का? ते डिप्लोमा असते. म्हटलं आम्ही डिग्री झालो. नाही नाही, तिथे शिकायला पाहिजे तुम्ही. त्यावेळी अशी सोय होती की त्या पॉलिटेक्निकमधनं जो कोणी कॉर्पोरेशनमध्ये लागत होता तो इंजिनियर होता आणि बाकी सगळे इंजिनियर नव्हते. ठीक आहे, मी शेवटी प्रोफेसर झालो. मी प्रोफेसर झाल्यानंतर खूप लोकांना फोन केला, अरे आय एम ए प्रोफेसर नाव, आय एम प्रोफेसर. तर दुसरे लोक म्हणायला लागले, काय तू आधीच प्रोफेसर आहे? म्हटलं तसं नाही आहे. टीचिंगमध्ये 3 कॅटेगरीज आहेत. एक असिस्टंट प्रोफेसर इक्वेलंट टू लेक्चरर, सेकंड असोसिएट प्रोफेसर, आणि थर्ड म्हणजे प्रोफेसर, म्हणजे हायेस्ट लेवल ऑफ टीचिंग म्हणजे प्रोफेसर. सुरुवातीला जेव्हा मी कॉलेजमध्ये लागलो म्हणजे 25-30 वर्षाआधी, तर माझ्यासोबत एज ए SC कॅन्डिडेट सिनियर लोक जे ओपन कॅटेगरीचे ब्राह्मण होते ते बोलत नव्हते आमच्यासोबत. काही डिफिकल्टी घेऊन गेलो होतो ते आम्हाला बरोबर सांगत नव्हते. काही दिवसांतर त्यांनी एक फरमान काढलं की तुम्ही पेपर लिहा. आम्ही काय केलं, UG आणि PG फायनल पेपर लिहित गेलो. फायनल इयरची परीक्षा असते ना, ते पेपर लिहित गेलो. मग त्यांनी म्हटलं का, अरे हा पेपर नाही, रिसर्च पेपर. तर आम्ही रिसर्च पेपर सुरू केलं. नंतर त्यांनी म्हटलं की तुम्ही प्रोजेक्ट लिहा. मग आम्ही UG PG प्रोजेक्ट लिहिणं सुरू केलं. ते म्हणाले, अरे हे प्रोजेक्ट नाही, UG PG फायनल इयरचे प्रोजेक्ट नाही, रिसर्चचे प्रोजेक्ट. मग आम्ही DST रिसर्च प्रोजेक्ट लिहिणं सुरू केलं. तर सुरुवातीला जेव्हा आम्ही PhD झालो त्यानंतर असं वाटलं का काहीतरी आहे आपल्यात. PhD झालो, प्रोफेसरसाठी एलिजिबल झालो, इंटरव्ह्यू दिली, सिलेक्शन नाही झालं. नंतर रूल चेंज झाला, नंतर म्हणाले का तुमच्याजवळ प्रोजेक्ट पाहिजे. जसं प्रोजेक्ट पाहिजे म्हटल्याबरोबर कामाला लागलो आम्ही. म्हणजे थोडं PhD झाल्यावर थोडी हिंमत आली आणि कामाला लागलो. तर मी 6 प्रोजेक्ट लिहिले DST 6 DST प्रोजेक्ट लिहिल्यानंतर, म्हणजे डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे, एक प्रोजेक्ट मिळालं. तर एक प्रोजेक्ट मिळाल्यानंतर आनंद झाला, कारण एक प्रोजेक्ट मिळाल्यानंतर मी एलिजिबल झालो, म्हणजे PhD विथ DST. त्याच्यानंतर रूल चेंज झाला. रूल चेंज होताना आम्हाला असं वाटायचं का सगळे रूल SC ST चेंज होत आहेत, यांना प्रोफेसर करायचं नाही आहे. नंतर रूल चेंज झाला की तुमच्याकडे 2 PhD आउटपुट पाहिजे. मग PhD स्टुडंट घेणं सुरू केलं. 2 PhD आउटपुट टाकले तेव्हा कुठे मी एलिजिबल झालो. आता एलिजिबल झाल्यानंतर ते दॅट इज अ कंडिशन फॉर एलिजिबिलिटी फॉर अपिअरिंग फॉर इंटरव्ह्यू, नॉट सिलेक्शन. हे सगळं झाल्यानंतर पुन्हा एकदा रूल चेंज झाला. रूल असा चेंज झाला की तुम्हाला 80 पॉईंट पाहिजे प्रोफेसरसाठी, 80 पॉईंट्स. तर ते 80 पॉईंट्स कसं तरी झालो, ते झालो. नंतर आता वाटलं आता तो प्रोफेसर होऊनच दाखवेल. इंटरव्ह्यू झाली, प्रोफेसर झालो. म्हणजे या सगळ्या करता 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 शेवटी प्रोफेसर झालो. मध्यंतरी काय झालं, विदाऊट PhD काय प्रोफेसर झाले. म्हणजे आम्ही PhD असून प्रोफेसर नाही, पण ते विदाऊट PhD प्रोफेसर हे चालते त्यांना, आपला माणूस नाही चालत. म्हणजे अशा पण कंडिशनमधून आम्ही गेलो. मग पेपर प्रेझेंटेशन, जर्नल पेपर, कन्सल्टन्सी, पेटंट सगळं करत करत या स्टेजपर्यंत आम्ही आलो आहे. मी डॉक्टर भालचंद्र मुणगेकर सरांचा परिचय देत आहे. डॉक्टर भालचंद्र मुणगेकर इनका जन्म 2 मार्च 1946 को महाराष्ट्र राज्य के सिंधुदुर्ग जिले के देवगढ़ गांव में हुआ. आपने BA MA इकोनॉमिक्स में किया तथा 1988 में मुंबई विश्वविद्यालय से PhD इन इकोनॉमिक्स या उच्चतम डिग्री हासिल की. आपने देश के विभिन्न क्षेत्र में कार्य किया है. आपने देश में प्रतिष्ठित RBI में असिस्टेंट इकोनॉमिक्स का कार्यभार संभाला है. आपने RBI के बाद अंबेडकर कॉलेज में इकोनॉमिक्स के आप अध्यापक रह चुके हैं. आपने मुंबई विश्वविद्यालय के प्रतिष्ठित कुलगुरु का पदभार भी संभाला है. आप शुरुआत से ही सामाजिक कार्यों में अग्रेसर रहे हैं.
आपने युवाओं के लिए युवक क्रांति दल इस संस्था की स्थापना की है जो युवकों को सामाजिक और राजकीय क्षेत्र में मार्गदर्शन करती है। आप 2010 से 2016 तक राज्यसभा के नाम निर्वाचित सदस्य रह चुके हैं। आप इंडियन इंस्टीट्यूट ऑफ एडवांस स्टडी शिमला के चेयरमैन और प्रेसिडेंट भी रह चुके हैं। आपने विविध विषयों पर किताबें लिखी है, उनमें से 2008 साहित्य अकादमी में नॉमिनेट हुई किताब मी असा घड़लो, यह आत्मचरित्र भी शामिल है। यह आत्मचरित्र बहुभाषाओं में प्रकाशित हुई है। आपने डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर तथा बुद्ध की विचारधाराओं पर विभिन्न किताबें लिखी है। अंतः अति विशेष, आप माजी प्रधानमंत्री डॉक्टर मनमोहन सिंह के अध्यक्षता में प्लानिंग कमीशन के सदस्य के तौर पर काम कर चुके हैं। सरकार ये कार्य बहुत ही सराहनीय है। जोरदार तालियों के साथ मैं मंच पर आमंत्रित करती हूँ डॉक्टर भालचंद्र मुंगनी सर को। एक्शंस विदाउट थॉट्स आर ब्लाइंड आणि थॉट्स विदाउट एक्शंस आर स्टराइल। कोणतीही कृती विचाराशिवाय आंधळी ठरते आणि कोणताही विचार कृतीशिवाय वांधोटा ठरतो। एक्झॅक्टली वी आर इन दॅट स्टेज टुडे। बाबासाहेब आंबेडकर जी म्हणाले की मी इथपर्यंत आणलेला रथ तुम्ही पुढे घेऊन जाऊ शकलात नाही, तरी मागे तरी नेऊ नका। आता मागे नेला असं म्हणणार नाही मी। खूप मोठी आंदोलनं झाली, दादासाहेब गायकवाडांचं 62 सालचं आंदोलन, दलित पॅन्थर। मी रामदास आठवलेंना परत सांगत होतो, मेहरबानी करून तुम्ही दलित पॅन्थर बरखास्त करू नका। 1972 साली स्थापन झाली, ती स्थापन करण्यामध्ये आम्ही होतो। नामदेवडासा दैवी पौराणे केली। 1974 ते 1984 10 वर्षामध्ये दलित पॅन्थर असताना महाराष्ट्रामध्ये दलितांच्यावरती अत्याचार कमी झालेले होते, बिकॉज रामदास आठवले चालत होते। आता ते बंगल्यात चालतात त्यांच्या ह्याच्यामध्ये कुठे ह्याच्यामध्ये। आता जर रामदास आठवलेचा जो बंगला जो आहे ना आता दिलेला त्यानं 19 सफदरजंग रोड, तो मोदींपेक्षाही मोठा आहे। आणि परवा मला जेवायला बोलवलं आणि जवळजवळ 2-1 कोटी रुपये खर्च केले असतील बंगल्यावर, आणि मला दाखवत होते 1 तास बंगला कसा आहे ते। व्हॉट यू गॉट इन रिटर्न ऑफ दॅट? प्लॅनिंग कमिशनमध्ये असताना मी राज्यमंत्री होतो, आम्ही राज्यमंत्र्यांशी बोलत देखील नसे। मनमोहन सिंगांना आम्ही सर म्हणत होतो, शरद पवारांना केव्हा तरी साहेब आणि अर्जुन सिंगांना, प्रणब मुखर्जींना केव्हा तरी सर, चिदंबरमना सुद्धा यूज टू कॉल मिस्टर चिदंबरम। आता मला रामदास आठवले माझा विषय नव्हे, मला तुम्हाला सांगायचं आहे की अशा प्रकारे आपण जर करत जर राहिलो आणि आपण जर कृती जी करायची आहे सोशल वर्कच्या अनुषंगाने, मगाशी सांगत होते की आपण काय काय केले पाहिजे, त्यातला एक विचार, मी युनिव्हर्सिटीमध्ये प्राध्यापक असतानासुद्धा 10वीच्या झोपडपट्टीमध्ये शनिवारी जाऊन 8 ते 11 सायन्स आणि गणित शिकवत होतो। असं आहे, तुम्हाला माहिती आहे की आपला संपूर्ण सुशिक्षित समाज जो आहे तो आणि मागे राहिलेला समाज ह्याच्यामध्ये एक प्रचंड मोठी दरी निर्माण झालेली आहे। इट इज डिस्टर्बिंग। म्हणजे आपल्यातला गरीब समाज एके दिवशी विल क्रिएट रिव्हॉल्ट अगेन्स्ट अस इफ यू डोंट डू एनी ऑनेस्ट वर्क फॉर देम। तुम्हाला माहिती आहे काय लोकांचं म्हणणं आहे? अख्खा देश फिरलो आहे मी, 642 जिल्ह्यांच्यापैकी जवळजवळ 300 जिल्ह्यामध्ये गेलो आहे मी आणि 36 राज्यांच्यापैकी 31 राज्यांच्यामध्ये गेलेलो आहे। लोक असं मला विचारतात की सर सुदैवाने मला त्यात ते मोडत नाहीत ते, कारण 40 वर्ष कुठे गेलो तरी मी आय कांट लिव्ह विदाउट द पीपल। लोक म्हणतात सर की पुढे गेले लोक आमचं काय, रस्त्यावर आम्ही जाणार, रिझर्वेशन्स ही प्रमोशन मागणी करणार आणि आमचं काय मग। तेव्हा मी तुम्हाला सांगतो की इट इज व्हेरी डिफिकल्ट सिच्युएशन, क्रायसिस लाईक सिच्युएशन। तेव्हा हा एक मी तुम्हाला कार्यक्रम सांगितला आर्थिक विषयांच्या संबंधामध्ये। दुसरा जो अत्यंत महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे जाती व्यवस्थेचा। आपल्याकडे काही लोक असं म्हणतात की जाती व्यवस्था जायला लागलेली आहे, जाती व्यवस्था आहे कुठे, अस्पृश्यता आहे कुठे, इट्स ऑल रबीश। लोकांचं असं म्हणणं की शहरामध्ये अस्पृश्यता आहे कुठे, अरे शहरामध्ये अस्पृश्यता पाहायलाच वेळ नाही आहे। मुंबईच्या लोकलमध्ये
दीडशे माणसं बसू शकतात, तिथं 450 माणसं बसणार असतील तर बाजूचा माणूस शेड्यूल कास्ट आहे तुम्हाला कळायला मार्गच नाही ना. त्यामुळे अनटचेबिलिटी इज नॉट देअर इन द सिटी, नॉट बिकॉज पीपल डोंट वॉन्ट टू फॉलो अनटचेबिलिटी, पीपल डोंट हॅव टाईम टू फॉलो अनटचेबिलिटी. या काळामध्ये पेशवाई आणली असं जे म्हणतो आम्ही, ती पेशवाई आता आणण्यासाठी तुम्हाला परत झाडाच्या फांद्या कमरेला बांधा ह्याची आवश्यकता नाही आहे. झाडंही नाही आहेत मुळामध्ये, झाडं आहेत कुठे, डिफॉरेस्टेशन चाललेलं आहे. गळ्यामध्ये आता मडकी अडकवा थुंकण्यासाठी कुंभार देखील नाही आहेत, आणि मडकी बांधणार कोण गळ्यामध्ये? एकदा तुम्हाला शिक्षणापासून वंचित केलं की पेशवाई आली. शिक्षणापासून वंचित हे पेशवाईचं 2018 या वर्षातलं नवीन स्वरूप आहे. दीज आर द चॅलेंजेस. काय करायचं आपण? मला असं वाटत नाही की महाराष्ट्रामध्ये ह्याच्याविषयी कुठल्या प्रकारची फार जागृती आहे म्हणून. मी कोणाविषयी भाष्य करत नाही, पण मी तुम्हाला सांगितलं ना मी ब्लंट आहे म्हणून. मला पोटभरू विचारवंत नकोत, मला पोटभरू प्राध्यापक नकोत, मला पोटभरू इंजिनियर नकोत. आय हॅव गॉट एव्हरीथिंग इन माय लाईफ. 5वीपर्यंत माझ्या पायात चप्पल नव्हतं, इंटरला मला सेकंड क्लास मिळालेला नाही, मॅट्रिकचा अभ्यास मी झोपडपट्टीमध्ये असताना रस्त्यावर केलेला आहे, आणि 143 वर्षाच्या मुंबई विद्यापीठाच्या इतिहासामध्ये आय कुड बिकम व्हाईस चान्सलर. आय डोंट नीड डॅम थिंग. कसलाही मला प्रयत्न नाही करावं लागला, वशिला करावे लागले नाहीत, कोणाला पैसे द्यावे लागले नाहीत, भेटावं जावं लागले नाहीत. माझा इंटरव्ह्यू झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी विलासराव देशमुख अलेक्झांडरना भेटायला गेले. अलेक्झांडर म्हणाले, विलासराव यू हॅव कम फॉर डॉक्टर मुणगेकर? हां म्हणे, आम्हाला तशी इच्छा आमची आहे. म्हणून यू हॅव कम वेस्ट, येस्टरडे ओनली आय टोल्ड मुणगेकर दॅट यू आर अपॉइंटेड म्हणून. तेव्हा आय डोंट, बाकीच्या सभेचं काय करायचं, तो सगळं आहे तिथे आहे. आता एक राजीव गांधी नॅशनल फेलोशिप जी मी सुरू केली होती, त्याचं नाव त्यांनी बदललं, राजीव गांधी काढून त्यांनी नॅशनल फेलोशिप फॉर शेड्यूल काय शेड्यूल ट्राईब केली, कारण या सरकारला गांधी घराण्याचं हे आहे, काय आहे, ॲलर्जी आहे. आय थिंक दिस इज, परवा त्यांनी नरेंद्र मोदींनी परवा जे बटन दाबलं आणि मंत्रा मंगळावर जे यान केलं होतं ते काय मोहन भागवतांनी अभ्यास सुरू केला होता फिजिक्सचा. इथे तुमचं काँग्रेसच्या विषयी काही मत असेल, डॅम विथ काँग्रेस, बट आय डोंट जस्ट केअर फॉर इट. या देशाला सायन्स आणि विज्ञान, बाकी सगळं सोडून द्या, लोकशाही वगैरे वगैरे म्हणून, त्या सगळ्यांचंच कॉन्ट्रीब्युशन आहे, काय फक्त नेहरूंचं नाही आहे, पण सायन्स विज्ञान टेक्नॉलॉजी कम्युनिकेशन हे फक्त एकट्या जवाहरलाल नेहरूंनी शिकवलेलं आहे. भाकरा नांगल, आय आय टीज, दीज आर द टेम्पल्स ऑफ मॉडर्न इंडिया, हे फक्त जवाहरलाल मोतीलाल नेहरू म्हणालेले आहेत. प्लॅनिंग कमिशन, पटेलांचा विरोध होता, संबंध इंडस्ट्रियलांचा विरोध होता, टाटांचा विरोध होता, बिर्लांचा विरोध होता. 1929 साली नेहरूने सांगितलं की वी वॉन्ट प्लॅनिंग कमिशन म्हणून, आणि ह्या माणसाने पहिल्यांदा सांगितलं प्लॅनिंग कमिशन ॲबॉलिश करून ठेवलं. 29 नेहरू वॉज स्ट्रगलिंग फॉर प्लॅनिंग कमिशन, आणि अत्रटसारखं ते नीती आयोग काहीतरी नवीन फॉर्म त्यांनी केलं, त्याला आकार नाही, उकार नाही, काम नाही, दिशा नाही, काय नाही. आज देशामध्ये प्लॅनिंग कमिशन नाही आहे. काल ते असं म्हणाले कुठल्या तरी विजापूरमध्ये म्हणाले, छत्तीसगडमध्ये, बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळे मी पंतप्रधान झालो. व्हॉट द हेल यू आर फॉलोईंग डॉक्टर आंबेडकर? काय कॉमन फॅक्ट आहे नरेंद्र मोदींच्यामध्ये बाबासाहेबांच्यामध्ये? टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस संस्था जी आहे, जी जगातली सर्वात प्रसिद्ध संस्था आहे, त्या संस्थेमध्ये 2015 20 रुपये दलित आदिवासी आणि OBC मुलांची त्यांनी स्कॉलरशिप दिलेली नाही. त्या बडवलाला मी असं विचारलं, म्हटलं काय बडवलं, कुठला खातं तुम्ही चालवता? 2,30,000 शेड्यूल कास्ट पुरवणं त्यांनी ह्या 2018 त्यांनी फेलोशिप दिलेली नाही आहे. व्हॉट द हेल यू आर डुईंग? काय तुमचा संबंध आंबेडकरांशी? ते चैत्यभूमीचं बांधणं, त्याचं 3 त्याचं उद्घाटन त्याचं केलं, आणि 2020 बांधणार, मी 2019 निवडणुका होऊन जाणार. तुम्हाला खात्रीलायक मी सांगतो, अजूनही ती जागा सरकारच्या मालकीची झालेली नाही, आणि दॅट इज वाय दे आर नॉट कन्स्ट्रक्टिंग. लोकांना काय वाटतं? अरे झालं, बांधलं बांधलं, ते बांधलं फार चांगली गोष्ट आहे, परंतु मोठ्या माणसांना शाप काय आहे? मोठ्या माणसांना शाप असा आहे की त्यांना पिंजऱ्यामध्ये बंद करून त्याच्या तत्त्वज्ञानाची विल्हेवाट लावून ठेवायची. अत्याचार होतात तुम्ही काय अक्षर बोलणार नाही, ॲट्रॉसिटी होतात त्याच्यावर तुम्ही अक्षर काय बोलणार नाही, स्कॉलरशिप दिली जात नाही त्याच्याविषयी तुम्ही काय बोलणार नाही, युनिव्हर्सिटीमध्ये जातात त्याच्याविषयी तुम्ही काय बोलणार नाहीत, आणि तुम्ही म्हणतो बाबासाहेबांच्यामुळे मी प्राईम मिनिस्टर झालो म्हणून. सी आय एम नॉट टॉकिंग अबाउट प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी,
ही इज टुडे इज देअर टुमॉरो विल नॉट बी देअर. त्यांचं म्हणजे पहिल्यांदाच भांडण, त्यांचे आणि माझे व्यक्तिगत संबंध मैत्रीचे आहेत. कारण जे जे ते जेव्हा पहिल्यांदा गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून जेव्हा प्लॅनिंग कमिशनमध्ये आले तेव्हा आमचा 36 भांडण झालं अगदी खडा जंगीचं. मी त्यांना म्हणालो मोदीजी इकॉनॉमिक डेव्हलपमेंट केले आप जो करते कुछ सेक्युलरिझम केले बी कुछ कीजिए. एकदम लाल भडक झालं एकदम का गोधरा होऊन गेलेलं होतं. मला सांगायचा मुद्दा असा की बाबासाहेब आंबेडकरांचे फक्त मी अनुयायी आहे हे त्यांच्यासाठीच नाही, हे आपल्यासाठीही आहे. त्याचं एक उत्तरदायित्व आहे जे मगाशी डॉक्टर कृष्णा कांबळे तुम्हाला मगाशी सांगत होते. आणि शेवटचा मुद्दा जो आहे बाबासाहेबांच्या तत्त्वज्ञानाशी निगडीत झालेला तो म्हणजे या देशाची लोकशाही आणि या देशाची राज्यघटना. हे सगळं तुम्ही जे कार्यक्रम कराल ते कधी कराल? या देशात घटना टिकली तर ना. प्रत्येक दिवशी दे आर सेईंग वी आर चेंजिंग द कॉन्स्टिट्यूशन. मला तुम्ही सांगा ह्या देशातली घटना बदलल्यानंतर, आणि तुम्हाला घटना बदलायची तर घटना तशी काय बदलल्यानंतर काय नवीन पुस्तक आणण्याची आवश्यकता नाही आहे. घटना बदलणं ह्याचा अर्थ घटनेतून सामाजिक न्यायाची प्रोव्हिजन जे आहेत तत्व ते काढून टाकणं. म्हणजे स्पेशल कॉम्पोनंट प्लॅन आणि ट्रायबल सब प्लॅन जे होतं ते बंद करून टाकलं. स्पेशल कॉम्पोनंट प्लॅन 1979 इंदिरा गांधींनी आणलं, 74 ट्रायबल प्लॅन आणलं. बँकांचं राष्ट्रीयकरण केल्यानंतर 1979 72 बँकांच्यामध्ये स्पेशल रिक्रुटमेंट ड्राईव्ह केला. सगळे बँकांचे लोक जे झाले शेड्यूल कास्ट ऑफिसर्स बँकांच्यामध्ये, दॅट इज बिकॉज ऑफ बँक नॅशनलायझेशन. त्या बँकाचं परत करतात ते प्रायव्हेटायझेशन. आणि का करतायत? त्याचं एक कारण दे डोंट ऑन रिझर्वेशन. एअर इंडियामध्ये 33% स्टाफ एअर इंडियामध्ये बॅकवर्ड क्लास होता. दे आर नाव गोईंग टू प्रायव्हेटाईज. आणि प्रायव्हेटायझेशन तुम्हाला आय अंडरस्टँड दॅट यू नो व्हॉट इज प्रायव्हेटायझेशन. 26% तुमचा जर शेअर असेल तरीसुद्धा यू हॅव गॉट ओनरशिप राईट्स. 51% सरकारकडे आणि 49% प्रायव्हेट. 51% प्रायव्हेट आणि 49% पब्लिक जर केलं तर दॅट इज सबस्टॅन्शियल प्रायव्हेटायझेशन. पण आता ते 26% ऐवजी आता ते 76% प्रायव्हेट आणि फक्त 24% सरकारकडे, ते सुद्धा 2 काढून टाकतील. याचा अर्थ ह्याच्यापुढे एकदा ती झाल्यानंतर एकही माणूस एअर इंडियामध्ये शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब जाणार नाही. सेंटर हॉटेलमध्ये कमीत कमी 6,000 स्टाफ शेड्यूल कास्टचा होता. सेंटर हॉटेल 100 रुपयाला विकल्यानंतर आता सेंटर हॉटेलमध्ये 5% देखील शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब नाही आहेत. भाषण समाप्त करत असताना तुम्हाला एक माझी विनंती आहे. आपल्याला रचनात्मक कार्यक्रमांची आवश्यकता आहे, पण आपल्याला रचनात्मक कार्यक्रम करण्यासाठी लोकशाहीचे अधिकार तुम्हाला हवे आहेत. मी समजा आता सांगितलं की मुणगेकरांनी नागपूरला जाता का, पण आहे कान कमी आहे. शेवटी सरकार ठरवणार ना, ही मिटिंगच घ्यायची नाही इथे. यू कॅन टेक मिटिंग. शेड्यूल कास्ट लोकांची मिटिंग झाल्यानंतर तुम्ही सरकारशी विरोध करू शकता, पण यू आर दे आर नॉट अलाविंग द मिटिंग. तुम्हाला माहिती आहे ना, मी एक पोस्ट टाकली होती फेसबुकवर, युनायटेड नेशन्समध्ये इंडिया कमिशनने यावेळेला दिलीप म्हस्के जो आपला प्रतिनिधी तिकडे आहे काम करतो, त्या इंडिया मिशनने यावेळेला दिलीप म्हस्केला बाबासाहेब आंबेडकरांची जयंती युनोमध्ये करण्यासाठी परमिशन नाकारली. ह्याचा अर्थ काय? एका बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊन दलितांची मतं, आणि माझ्या त्याला विरोध आहे. कोणत्याही राजकीय पक्षाने, नॉट ओनली BJP, काँग्रेस असेल, NCP असेल, शिवसेना असेल, BJP असेल, शेतकरी कामगार पक्ष, कुठलाही राजकीय पक्ष, तो राजकीय पक्ष जर फक्त बाबासाहेबांचं नाव घेऊन दलितांची मतं घेणार असेल त्याला माझा पूर्णपणे विरोध आहे. माझं स्पष्ट असं म्हणणं आहे, दलितांचं म्हणजे किती पॉप्युलेशन दलितांचं आज महाराष्ट्रामध्ये शेड्यूल कास्टचं? 20.2%. शेड्यूल ट्राईबचं 10%, म्हणजे 33%. म्हणजे तुमच्या एकंदर राज्यसत्तेमध्ये फक्त राखीव जागा नको आहोत. राखीव जागा तुम्हाला सांगतो, राखीव जागावर जे निवडून जे येतात ना लोक, 84 लोक निवडून येतात लोकसभेत खासदार,
शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबचे हे सगळे त्या त्या पक्षांचे गुलाम आहेत. एकाची सुद्धा बोलण्याची हिंमत होत नाही. मी पाहिलं आहे 6 वर्षामध्ये घाबरत आपल्या राजकीय पक्षांना. व्हाय द हेल वी हॅव गॉन टू पार्लिमेंट? वी हॅव गॉन टू पार्लिमेंट टू रिप्रेझेंट द इंटरेस्ट ऑफ द शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राईब्स. एकही तोंड उघडत नाही. रोहित वेमुरेने आत्महत्या केल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी गेलो होतो हैदराबादला आणि त्याचा एफ आय आर दाखल मी केला. माझ्या सबंध करिअरमध्ये रोहित वेमुला वॉज द मोस्ट ब्रिलियंट स्टुडंट शेड्यूल कास्टमधला. त्याने दाखल केल्यानंतर 17 जानेवारी 2016 त्याने आत्महत्या केली 5:30 वाजता. 19 मी हैदराबादला गेलो. त्याच दिवशी रात्री 2:30 मी त्यांना एफ आय आर दाखल करा म्हणून स्मृती इराण्याच्या विरोधामध्ये मी प्रिव्हिलेज मोशन दाखल केलेली होती. मी शेड्यूल कास्ट खासदारांना सांगितलं की आपण एक दिवस काळे बॅच बांधून लोकसभेत आपण पार्लमेंटमध्ये जाऊया निषेध करण्यासाठी. त्याला सुद्धा शेड्यूल कास्टचे खासदार तयार नाहीत. म्हणून वी आर इन द डेंजर झोन. ह्या डेंजर झोनमधून जर बाहेर यायला पाहिजे असेल तर शिका, शिक्षणाचे अधिकार शपथ घ्यायला पाहिजेत, संघटित व्हा आणि संघर्ष आपापसात न करता प्रस्तावित व्यवस्थेशी संघर्ष करा. हमारा जो वक्त है हमें एक बार देखना पड़ेगा कि हमारा जो वक्त है आफ्टर रिटायरमेंट कहीं ऐसा तो नहीं कि हम इस वक्त को कहीं एक दूसरे के दोष निकालने में गंवा रहे हैं. इसके ऊपर हमें मंथन करना पड़ेगा. कहीं ऐसा तो नहीं कि हम अनावश्यक चर्चा करते रहे, विवाद करते रहते हैं और उसके मेरे मुद्दा कैसा बड़ा है, उसका मुद्दा कैसा छोटा है, वो कैसा गलत है, मैं कैसा सही हूँ, ये सिद्ध करने में ही हमारा समय तो नहीं जा रहा है. ये हमें थोड़ा सोचना पड़ेगा. जो और ये भी सोचना पड़ेगा कि जो ब्राह्मण, ओबीसी, आदिवासी, अल्पसंख्यक और बहुसंख्यक, इसकी जो है हम इनकी निगेटिविटी के पीछे काफ़ी समय पड़े रहते हैं. हम बेस्ट अपना क्या कर सकते हैं उसके ऊपर हम भाष्य नहीं करते, दूसरे की निगेटिविटी पर हम भाष्य करते हैं. उसके ऊपर भी हमें सोचना पड़ेगा कि क्या उससे हमने ये करके हमने कुछ आज तक पाया है, क्या इसमें से कुछ खास विशिष्ट हमारी कोई अचीवमेंट है क्या ये करने के बाद में. तो इस पर हमें सोचना पड़ेगा. डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी जो है उन्होंने जो मूवमेंट चलाई उन्होंने कभी भी ब्राह्मण, ओबीसी या आदिवासी बहुसंख्यक को कभी भी कोई गाली गलौच या कभी उनके बारे में कभी कोई गलत शब्द इस्तेमाल करते हुए मैंने तो नहीं पढ़ा है. तो दोस्तों हम जो है आने वाले समय में जो हमारा स्ट्रेटेजी होना चाहिए, हमारे कुछ भावनिक मुद्दे होते हैं हम उस पर जो है एकदम से जोर से लग जाते हैं, जोर से लग के बार बार जो है लोगों को इंस्टिगेट करते हैं उस भावनिक मुद्दों पर. सिर्फ उतने पे नहीं चलेगा, हमें उनको विधायक कार्यक्रम देना पड़ेगा. हमारे लोगों को, समाज को विधायक कार्यक्रम देना पड़ेगा और तभी हमारे जो अम्बेडकरिज्म है उसकी प्रस्थापना प्रॉपर अच्छे तरीके से हो पाएगी. मुझे लगता है हमारे पास में बहुत रिसोर्सेस है. रिसोर्सेस इसलिए मैं कहता हूँ क्योंकि आपके पास में अनुभव है, आपके पास में कुछ लोगों के, मैक्सिमम लोगों के पास पेंशन है, पैसे की कमी नहीं है और समय तो आपके पास है ही है. मैन पावर की बात की, चौथा जो कंपोनेंट है उसकी बात, तो ये सभी रिसोर्सेस हमारे पास है और अगर हम अपने समय का 24 घंटे में से जो आपके अपना समय है उसमें से सिर्फ 6-7 घंटा भी अगर हम समाज के लिए रोज दे पाते हैं तो मुझे लगता है कि हम बहुत कुछ समाज के लिए करेंगे. अब ये जो बात है कि हमने एक्चुअली क्या करना चाहिए उसके ऊपर आते हैं. मुझे लगता है कि आज जो है सोशल मीडिया का ज़माना है और सोशल मीडिया में मोबाइल जो है वो बड़ा ही सोशल मीडिया एक्टिव है और मोबाइल के एक क्लिक पे आप बहुत कुछ चीज़ें जो है वो कर सकते हैं. तो जो लोगों के पास में अनुभव है, जो लोगों के पास में नॉलेज है, अगर वो सोशल मीडिया का इस्तेमाल करके जैसे कि व्हाट्सएप के ग्रुप बनाए, व्हाट्सएप के ग्रुप को ज्वाइन करें, अम्बेडकरिज्म की बात जो है वो उसमें फ्लैश करते रहे, लोगों को अवेयर करते रहे. जो समझो किसी को अम्बेडकरिज्म समझने में थोड़ी, अरे मैं छोटा हूँ, मुझे भी अभी मैं सीख रहा हूँ, लेकिन अगर आपको ऐसा लगता है कि भाई मुझे सीखना चाहिए और तो आप कैडर कैंप्स को अटेंड करिए, सीख लीजिए. और ये जो व्हाट्सएप ग्रुप्स है, फेसबुक का पेज अपना ओपन करिए, इसके द्वारा हमने अवेयरनेस जो है वो करती रहनी चाहिए, ये मुझे यहाँ लगता है. दूसरी बात ये है कि हमारे पास जो समय है हम अपने अपने बस्ती में या अपने नियर बाय के बस्ती में हम क्या ऐसा हो सकता है कि हम घर घर तक पहुँचे, हमारा जो रिसोर्स है उनके पास घर घर तक पहुँच के हमारी जो जिस चीज़ में हमारी स्पेशलिटी है, जिस चीज़ को हम दे सकते हैं, क्या हम अवेयरनेस करने के दृष्टि से उनके पास पहुँचे. क्योंकि जैसे बोला है सर ने भी बोला है, डॉक्टर मुनगर के सर ने, कि हो सकता है कि ये जो वर्ग है जो अभी भी वंचित है, गरीब है, उनको हमारे प्रति बहुत ही हैट्रेड है.
जो पढ़े लिखे लोग हैं उनके प्रति एक गरीब जो ग्रुप है उनको हमारे प्रति हैट्रेड है, कहीं ऐसा ना हो कि कभी एक आधा बार उठाव हो जाए और हमारे अंदर ही अंदर जो है वो उस तरह की परिस्थिति बन जाए। इसलिए हमने ये समय है कि हम उनके यहाँ पे पहुँचने की कोशिश करें, घर घर जाने की पहुँचने की कोशिश करें, ये मुझे यहाँ पे बताना ज़रूरी लगता है। दूसरा दोस्तों कि जो लोग अभी अब क्योंकि सभी लोग जो है फैमिली वाले हैं, बाल बच्चे वाले हैं, नाती पोती वाले हैं, उनको कहीं अपने बच्चों के वहाँ जाना पड़ता है, बेटी के यहाँ, बेटी कहीं और जगह रहती है वहाँ जाना पड़ता है, बेटा कहीं और जगह रहता है वहाँ जाना पड़ता है, फिर वहाँ 15-15 दिन एक एक महीना रहना पड़ता है। क्या ये पॉसिबल है? सोचे कि क्या वहाँ पे भी हम इस तरह का नेटवर्क जहाँ हमें 15-15 दिन वास्तव्य करना पड़ता है वहाँ का नेटवर्क हम एस्टेब्लिश कर सकते हैं, वहाँ पे भी लोगों को हमारी सेवा दे सकते हैं। ये भी मुझे लगता है कि ये हम करने के लिए सोचने चाहिए। किसी भी एक क्षेत्र में जिसका स्पेशलाइजेशन है उसको पूरा जो है वो उसके ऊपर पूरा कार्य करें। जैसे ट्यूशन की बात की गई या जैसे डॉक्टर साहब अपनी बात कर गई, मैं जो है बच्चों को कॉम्पिटिटिव के रिलेटेड गाइड करता हूँ, तो ये जो स्किल है मेरे पास में, क्या मैं एक क्षेत्र को पकड़ के उस स्किल को मैं समाज को दे सकता हूँ क्या, इसका भी विचार होना बहुत ज़रूरी है। कम से कम एक चीज़ तो हम कर ही सकते हैं कि हमारे आजू बाजू जो विहार है वहाँ पे जो बच्चे आजकल छोटे बच्चे विहार में नहीं आती है उनके लिए कुछ गेम्स टाइप का करा के उनके ऊपर बाल संस्कार कुछ कर सकते हैं क्या बुद्धिज़्म के बाबा साहब के, इसके बारे में भी हम मुझे लगता है सोच सकते हैं। कुछ लोगों को जिनको थोड़ा सा अच्छा इकोनॉमिक एम्पावरमेंट हो चुकी है वो ये सोचे कि कुछ संस्था जैसे है जैसे करुणा भवन है या और कोई संस्था है, हम ये नहीं कहते कि आप हमारे पास ही हमें ही डोनेट करो, जो भी संस्था आपको लगती है उसको आर्थिक सक्षम आप और कर सकते हैं क्या, कोई रोल मॉडल टाइप का आप कर सकते हैं क्या, उसके ऊपर भी जैसे सर ने फंड की बात की कि आपके पास में ऐसा कुछ फंड होना चाहिए जो आपको इमरजेंसी में काम आ जाए, उस तरह पे भी हमने सोचना चाहिए। और कुछ कुछ जगह पे ऐसी ज़रूरत पड़ती है कि कोई बहुत अच्छा टैलेंट हमारे पास होता है लेकिन उसके पास में पैसे नहीं होते, तो क्या हम किसी इस तरह के बच्चों का पालकत्व भी ले सकते हैं क्या, ये भी मुझे लगता है यहाँ सोचना चाहिए। बहुजनों की बुलंद आवाज, आवाज इंडिया टीवी देखिए अपने मोबाइल पर कहीं भी कभी भी। आज ही आपके एंड्रॉइड मोबाइल के प्ले स्टोर से आवाज इंडिया टीवी का ऐप डाउनलोड करें और देखिए आवाज इंडिया टीवी के लाइव प्रोग्राम आपके मोबाइल पर। आवाज इंडिया टीवी देखें यूट्यूब पर भी। आप हमारे यूट्यूब पेज youtube.com/awazindiatv पर जाकर हमारे पेज को सब्सक्राइब करें, साथ ही घंटी की बटन दबाएं ताकि हमारे नए वीडियोस आप तक आसानी से पहुंच जाएं। देखते रहे आवाज इंडिया टीवी, बहुजनों की बुलंद आवाज।